ठाणेकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. ठाणे मुंबई शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे हा पूल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 9 फेब्रुवारी रोजी या पुलाचे उद्घाटन होणार असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणीकरण म्हणजेच MMRDA अंतर्गत तयार झालेल्या या पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन होणार आहे. तुर्किस्तानमध्ये भूकंप बळींची संख्या 9000 पोहोचली आहे. आतापर्यंत 8000 लोकांना वाचवण्यात यश आले असून तुर्किस्तानमध्ये 3 महिने आपत्काल घोषित केले आहे. कोसळलेल्या इमारतीमधून नागरिकांची सुटका करण्यासाठी विविध देशांच्या बचाव आणि मदत पथकाची तुर्किस्तान आणि सिरियामध्ये वेगाने काम सुरू केले आहे. अनेक देशांमधून आणखीन पथके दाखल होत असून मदत पथकाद्वारे आवश्यक त्या वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा केला जात आहे. श्वान पथकाद्वारे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्याचा शोध घेतला जात आहे. तुर्किस्तानमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या 5 भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 15000 नागरिकांचा मृत्यू झाला असून 20000 जास्त नागरिक जखमी झाले आहेत. आतापर्यंत 25000 जास्त नागरिकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले असून दरम्यान भूकंपामुळे 10 भारतीय नागरिकही टर्कीमध्ये अडकले असून 1 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळतंय. बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंसोबत काम करणं कठीण झालंय असं म्हणत विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सारं काही अलबेलं नसल्याचं दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील उद्धव गटानं काँग्रेसला कान पेचला दिला आहे. थोरात यांच्या आरोपात तथ्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव गटानं काँग्रेसला सावरून घेण्याचा सल्ला दिला. मोदींनी अदानीबाबत बोलणं का टाळलं राहुल गांधींनी सवाल उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अदानी संदर्भात काहीही उल्लेख नाही. या अदानी संदर्भात सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्याविषयी आम्ही चौकशी करू असं मोदी यांनी सांगायला हवं होतं. तसंच पंतप्रधान मोदी हे अदानी यांना पाठीशी घालत आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. या संदर्भात पंतप्रधान यांनी बोलायला हवं होतं पण ते बोलले नाहीत असं राहुल गांधी म्हणाले. आर्थिक घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेस खासदारांकडून लोकसभेमध्ये जोरदार मागणी करण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांनी अडथळे निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला. निकाल प्रभावित करण्याचा उद्धव गटाचा प्रयत्न सुरू आहे. शिंदे गटाच्या अपात्रतेचा निर्णय आधी द्यावा. निवडणूक आयोगाचा निकाल अमुकपणे येईल असे उद्धव यांनी भविष्यवाणी केली आहे. काही लोक आता न्यायालयालाच सल्ले देऊ लागलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव गटाला तोला दिलाय. सर्वोच्च न्यायालय कायद्यानुसारच वागेल असं शिंदे म्हणाले. हिलरी क्लिंटन भारत दौऱ्यावर असून वेरूळची लेणी पाहून हिलरी आनंदल्यात. जगविख्यात वेरूळ लेण्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनाही बुरळ घातली आहे. बुधवारी सकाळी त्या वेरूळ लेणी परिसरात दाखल झाले होते. जवळपास 2.5 तास त्या लेण्यांची त्यांनी पाहणी करत होते. औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जैन बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचे दर्शन दाखवणारी एकमेव लेणी आहे. या परिसरात त्यांनी या तिन्ही प्रकारच्या लेण्या पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्या लेण्या म्हणजे अद्भुत आविष्कार असे त्यांनी उद्गार व्यक्त केले. मतदारांनी काँग्रेसला सातत्याने नाकारले असून देशाची प्रगती बघून विरोधक आणखी निराश झाले आहेत. आपल्यावर खोटे आरोप आणि शिवाशाप देऊन निराशेतून मार्ग निघेल असे काँग्रेसला वाटते. मात्र 140 कोटी देशवासियांचा विश्वास हीच आपली ढाल असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शरद पवार 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शरद पवार 12 फेब्रुवारीपासून विदर्भ दौऱ्यावर असणार असून दौऱ्यादरम्यान पवार
नागपूरकरांशी संवाद साधणार. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आवाहन दिलं असलं तरीही आदित्य ठाकरे हे वरळीतून कसे निवडून आले याचा गौप्यस्फोट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. आदित्य ठाकरे पराभूत होतील म्हणून शिवसेना विरोधक घाबरले होते, त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा म्हणून सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आले होते असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. शिंदे गटाच्या बंडावरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमचा वाद उद्धव ठाकरे यांच्याशी नव्हताच, महाविकास आघाडीसोबतची युती तोडावी आणि भाजपासोबत युती करावी हे आमचं म्हणणं होतं. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडतो म्हणून सांगा, आम्ही सर्व मुंबईमध्ये येतो असं आम्ही तेव्हा वारंवार म्हणत होतो. आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही पक्ष सोडला नाही, उलट आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडण्याची मागणी करत होतो असं केसरकर म्हणाले. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखीन सुखकर आणि जलद होणार आहे. लवकरच मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात येणार असून तत्पूर्वी या दोन्ही मार्गांवर असणारे अनुक्रमे खंडाळा लोणावळा आणि इगतपुरी कसारा या दोन घाट मार्गातून वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कोरोना युद्ध आणि विभागलेले जग अशी अनेक आव्हाने असताना भारत आत्मविश्वासाने पुढे निघाला आहे. जगभरात महागाई बेरोजगारीची चिंता असताना भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून आता देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले असून ठोस निर्णय घेणारे सरकार सत्तेवर आले आहे. डिजिटल इंडियाचे जगाला कुतूहल आहे. भारत जागतिक उत्पादन केंद्र बनू लागलाय ही प्रगती विरोधकांना बघवत नाही असा आरोप पंतप्रधानांनी केला आहे. नऊ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार असून 27 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. विधिमंडळीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस गुरुवारी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील चौकाचौकात नाक्यानाक्यांवर मोठ्या प्रमाणात भले मोठे फलक लावण्यात आले आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 131व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनात यंदा सुरुवात झाली असून या प्रदर्शनासाठी देशभरातून चित्रकृत शिल्पकृत छायाचित्रे अशा विविध कला प्रकारांमधील 250 प्रवेशक आले होते. या क्षेत्रातील तज्ज्ञ कला समीक्षक कला इतिहासकारक अशा मान्यवरांचा समावेश असलेल्या निवडक समितीद्वारे सदर कलाकृतीमधून 189 कलाकृती यावर्षी निवडल्यात असून त्या या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. 189 कलाकृतींमधून जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त रकमेची एकूण 48 विविध पारितोषिके शिष्यवृत्ती आणि कलाक्षेत्रातील महत्वाचे समजले जाणारे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुण्यातील 2 पोटनिवडणुकीच्या प्रचाराची खळी रणधुमाळी आजपासून सुरू होणार आहे कारण सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार असून पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असून दरम्यान या 2 पोटनिवडणुकांच्या प्रचाराची खरी रणधुमाळी आजपासून सुरू होणार आहे कारण सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावा
येत्या 13 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे। यासाठी राज्यभरातून ठिकठिकाणाहून दिंड्यांचे शेगावात आगमन व्हायची सुरुवात झाली असून शेकडो मैल अंतर कापत या पायी दिंड्या शेगावाकडे आगेकूच करताना पाहायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिवपिंडीत बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी व्हायरल झाला होता। या घटनेनंतर मंदिर समितीच्या वतीने चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती। चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच बर्फ आणून टाकल्याचे उघड झालेल्या प्रकरणाची चौकशीनंतर 3 पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सप्तशृंगी गडावर व्हीआयपी दर्शन सशुल्क होणार आहे। प्रतिव्यक्ती 100 रुपयांचे व्हीआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार असून सोमवारी 13 फेब्रुवारी पासून याची अंमलबजावणी होणार आहे। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे। शिंदे फडणवीस अप्पासाहेबांच्या भेटीला पोहोचले। सध्याची शेतमालाची परिस्थिती बघता कापसाचा गेल्या काही वर्षाच्या तुलनेत फार भाव कमी झाला आहे। अशी परिस्थिती इतरही शेतमालाची असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला घेऊन खाटंजी येथे एक दिवसीय शेतकरी ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी हमी दर निश्चित करण्याकरिता कृषी हमी भाव दर निर्धारित समितीने पुनर्गठन करून सर्व बारीक सारीक शेती खर्च गृहीत धरूनही हमी भाव जाहीर करीत जावे अशी आग्रही मागणी केली आहे। रेपो दर वाढला आहे आणि त्यामुळे कर्जाचे हप्ते देखील वाढणार आहेत। रेपो दरात 0.25% वाढ झाली असून सलग 6व्यांदा रेपो दरात वाढ झाली आहे। आरबीआयचे पतधोरण जाहीर केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान मोदींचं संसदेतील भाषण हे महापालिकेच्या स्तरावरचं होतं असे ते म्हणाले। अमरावती पदवीधर मतदारसंघात निवडून आलेल्या काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विधान परिषदेत आमदारकीची शपथ घेतली आहे। धीरज लिंगाडे महाविकास आघाडीचे आमदार म्हणून विधान परिषदेचे सदस्य म्हणून सामील झाले असून विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत धीरज लिंगाडे यांनी एकच मिशन जुनी पेन्शन लिहिले टोपी घालून ही शपथ घेतली।